उंब्रज तालुका कराड येथील बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुधवारी नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड सयाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे प्रतोद दीपक जाधव, विनोद जाधव, आमरमाळी संतोष जाधव, तुषार पाटील उपस्थित होते. यावेळी कॉम्रेड सयाजीराव पाटील यांनी बोलताना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याविषयी माहिती दिली. जय हिंद, चलो दिल्ली. जय हिंद, चलो दिल्ली. क्रांतिसिंह नाना पाटील अमर रहे. क्रांतिसिंह नाना पाटील अमर रहे. क्रांतिसिंह नाना पाटील अमर रहे. ही स्वातंत्र्याला आता आपला देश स्वतंत्र झाला, याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ह्या दिवसाचं महत्त्व आहे आणि देशाला स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी देशाच्या पायात ज्या इंग्रजांनी बेड्या घातल्या होत्या त्या तोडण्यासाठी संपूर्ण आयुष्य क्रांतिसिंह नाना पाटलांनी भूमिकेत राहून काम केलेलं आहे. आपल्या सातारा जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी एक गोष्ट संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यात इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेलं सातारा जिल्ह्याचं नाव आहे. त्याचं कारण आपल्या नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली नागनाथांना नायकवडे असू देत, जीडी बापू लाड असू देत, कॉम्रेड शेख काका असू देत, सैनिक प्रति सरकार, त्याला म्हणतात पत्री सरकार, परंतु प्रति सरकार म्हणजे ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानमध्ये होतं. परंतु 4 वर्ष तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यात ब्रिटिशांचा सरदार हकलून दिलं होतं.